पुणे पोलिसांनी कात्रज परिसरात कारवाई करून पनीरचा साठा जप्त केलाय. हा साठा कुठून आला होता याचा तपास केल्यानंतर परराज्यातील रॅकेट उघड झालंय. कर्नाटकामधून पुणे शहरात बनावट पनीर आणून त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची माहिती उघड झाली आहे. कसं ओळखाल पनीर बनावट आहे की नाही? बनावट पनीर कडक असतं तर भेसळ नसलेलं पनीर नरम असतं. यामुळे पनीर घेताना ते असली आहे की नकली चेक करून घ्या. पनीर दुधापासून तयार केलं जातो, यामुळे पनीरची चव दुधासारखी असते. पनीरमध्ये भेसळ असेल तर त्याची चव बदलते, त्यामुळे ते भेसळयुक्त असल्याचं स्पष्ट होतं. पनीर तपासण्यासाठी आयोडीन टिंचर हा एक पर्याय आहे. पनीर 5 मिनिटं गरम करून आयोडीन टिंचर टाकावं, त्यानंतर त्याचा रंग निळा झाला तर ते भेसळयुक्त पनीर आहे. पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज.